नमस्कार फ्रेंड्स, मी सुषमा। तर स्वागत आहे तुमचे सुषमा शर्वरीज टेस्टी फूड्स अँड ब्लॉग्स मध्ये। तर आज आपण बनवणार आहोत चना डाळ आणि तांदळापासून स्पॉन्जी ढोकळा। तर हा ढोकळा योग्य प्रमाणात कसा बनवायचा तो यामध्ये मी सांगितले आहे। सर्वप्रथम तुम्ही आपल्या सुषमा शर्वरीज टेस्टी फूड अँड ब्लॉग्स मध्ये नवीन असाल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। चला तर पाहूया ढोकळा कसा बनवायचा। तर मी येथे एक वाटी चना डाळ आणि एक वाटी तांदूळ घेतले आहे। इंद्रायणी तांदूळ घेतले आहे मी। तुम्ही येथे रेशनिंगचे तांदूळ देखील यूज करू शकता। तर येथे आपण हे 3 ते 4 वेळा व्यवस्थित वॉश करून घेणार आहोत। तर मी एका भांड्यामध्ये तांदूळ आणि चना डाळ काढून घेते। तर येथे आम्ही पाणी टाकून आता 3 ते 4 वेळा याला व्यवस्थित धुवून घेत आहे। तर येथे आपले हे धुवून झाले आहे। त्यामध्ये पाणी ठेवून 7 ते 8 तास आपण याला झाकण ठेवून भिजून घेणार आहोत, किंवा तुम्ही ओव्हरनाईट देखील ठेवू शकता। तर येथे मी यावर झाकण ठेवून ओव्हरनाईट भिजून घेणार आहे। तर येथे पहा, रात्रभर भिजवल्यानंतर आपले चना डाळ आणि तांदूळ अशा प्रकारे भिजले आहे। पहा, डाळ अशी एकदम तुटते आहे। तर आता आपण यामधले पाणी थोडेसे ह्यामध्ये ठेवणार आहोत आणि काही एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत। जर आपल्याला लागले तर हेच पाणी आपण वाटण्यासाठी यूज करणार आहोत। तर आता मी हे पाणी एका भांड्यात पहिले काढून घेते। तर येथे मी आता चना डाळ आणि तांदूळ मिक्सर जारमध्ये काढून घेते। आपण अर्धे पहिले वाटण करून घेणार आहोत, नंतर आपण अर्धे वाटणार आहोत। तर यामध्ये मी 4-5 हिरवी मिरची। तर चना डाळ आणि तांदळासाठी जी वाटी यूज केली त्याच वाटीने आपण एक वाटी दही घेतले आहे। ते पहिले आपण अर्धे यूज करणार आहोत, त्यानंतर 1/4 चम्मच सायट्रिक ॲसिड, ते ऑप्शनल आहे, 2 चम्मच साखर, 1 पळी तेल, चवीनुसार मीठ, थोडेसे जिरे, 1/2 इंच आल्याचा तुकडा, 1/2 टीस्पून हळद। आता आपण हे ग्राइंड करून घेऊया। तर अशा प्रकारे फाईन पेस्ट करून घेतली आहे, ती एका भांड्यामध्ये काढून घेऊया। त्यानंतर राहिलेली चना डाळ आणि तांदूळ, त्यामध्ये राहिलेले दही टाकून घ्यायचे व चवीनुसार मीठ टाकून आता हे आपण ग्राइंड करून घेऊया। तर अशा प्रकारे ग्राइंड करून झाले आहे, एका भांड्यात काढून घेऊया। तर आता हे व्यवस्थित एक साईडने असे व्यवस्थित फेटून घ्यायचे, एका डायरेक्शननी फेटायचे, जेणेकरून त्यामध्ये हवा भरली जाईल आणि आपला ढोकळा स्पॉन्जी होण्यास मदत होईल। तर अशा प्रकारे फ्लोईंग कन्सिस्टन्सीवाले आपले बॅटर तयार झाले आहे। आपण झाकण ठेवून 10 मिनिट साईडला त्याला रेस्ट करायला ठेवूया। तोपर्यंत आपण इथे मी केकचे भांडे घेतले आहे। तुम्ही एखादे ताट देखील यूज करू शकता। तर त्याला आपण तेल लावून घेऊया। तर अशा प्रकारे मी मध्ये आणि साईडने पूर्ण तेल लावून घेतले आहे। तर आता पुढची प्रोसेस करूया। तर येथे मी गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये 2 ग्लास पाणी आणि 1 स्टँड ठेवलेले आहे। तर आता येथे मी गॅस लावून घेते, फुल गॅस करून झाकण ठेवून पाणी उकळून घेऊया। जोपर्यंत पाणी इकडे उकळतंय तोपर्यंत पुढची प्रोसेस करून घेऊया। तर येथे पहा, आपले जे बॅटर आहे त्याला 10 मिनिट झाले आहे, तर थोडेसे फुलले देखील आहे। बॅटरची कन्सिस्टन्सी देखील व्यवस्थित आहे। तर यामध्ये एक पूर्ण इनोचे सॅचे घालून त्यामध्ये 1 चम्मच पाणी टाकायचे, जेणेकरून इनो ॲक्टिवेट होईल। तर अशा प्रकारे एका डायरेक्शनने व्यवस्थित फेटून घ्यायचे, हे पटापट प्रोसेस करायची। त्यानंतर लगेचच टीनमध्ये आपण हे बॅटर पोर करून घेणार आहोत। बॅटर टाकून झाल्यानंतर टीन पटापट 2-3 वेळा टॅप करून घ्यायचा, जेणेकरून एअर बबल्स निघून जातील व आपला ढोकळा व्यवस्थित फुलेल। तर आता येथे मी कढईमध्ये पाणी ठेवले होते तर त्याला उकळी आली आहे। आता लगेचच आपण त्यामध्ये टीन ठेवून घेऊया, त्यावरती झाकण ठेवून मीडियम फ्लेमवर 15 ते 20 मिनिट आपण वाफवून घेणार आहोत। आता येथे 20 मिनिट झाले आहे, आपण झाकण काढून पाहूया। तर येथे ढोकळा हाताला देखील चिपकत नाही व एक सुरी घालून पाहिली ती देखील क्लीन आलेली आहे। तर समजायचे आपला ढोकळा तयार आहे। तर आता आपण हा 10 ते 20 मिनिट थंड होऊन देऊया, त्यानंतर डिमोल्ड करून घेणार आहोत। तर येथे 10 मिनिट झाली आहे। आपण ढोकळा डिमोल्ड करण्यासाठी त्या टीनवरती एक प्लेट ठेवून बॅक साईडने थोडेसे असे टॅप करून घ्यायचे, जेणेकरून आपला ढोकळा निघून येईल। तर येथे पहा किती स्पॉन्जी ढोकळा झाला आहे। तर येथे मी त्याला कट करून घेतले आहे। तर येथे मी तुम्हाला एक पीस दाखवते, जेवढा आपण प्रेस करू तेवढाच तो रिटर्न जात आहे, याचा अर्थ आपला ढोकळा खूप स्पॉन्जी झालेला आहे। तर यावरती आपण थोडीशी फोडणी टाकून घेऊया। तर ह्या फोडणीची मी रेसिपी ऑलरेडी एक ढोकळ्याची रेसिपी टाकली आहे, त्यामध्ये आहे, तुम्ही नक्की चेकआउट करा। मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते,
तर फ्रेंड्स, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा। व असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा व त्यासमोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून मी जे नवनवीन व्हिडिओज अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला भेटत जाईल। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।